नमस्कार, मी डॉक्टर योगेश्री कणसे, अनंतराव कणसे होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय येथे त्वचारोग तज्ञ आणि सौंदर्य तज्ञ म्हणून कार्यरत आहे। आज आपण या आरोग्य जागरच्या निमित्ताने आपली त्वचा सतेज आणि हेल्दी किंवा ग्लोइंग कशी ठेवावी याचे काही टिप्स जाणून घेणार आहोत। तर त्वचा म्हणजे आपल्या शरीराचा आरसा असतो। शरीरातील नानाविध घडामोडींमुळे त्याचे प्रतिबिंब आपल्या त्वचेवर सारखे दिसत असतात। तर याच्यासाठी आपण काही टिप्स जाणून घेणार आहोत। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे सनस्क्रीनचा वापर। सनस्क्रीन हे अगदी रोज वापरलं गेलं पाहिजे। सनस्क्रीनचे विविध प्रकार मार्केटमध्ये अवेलेबल असतात, जसे की ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन किंवा SPF कंटेनिंग सनस्क्रीन। तर ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे की जे आपल्याला दोन्ही UVA आणि UVB या किरणांपासून संरक्षण देतं, त्याला ब्रॉड स्पेक्ट्रम असे आपण म्हणतो। SPF मध्ये वेगळे प्रकार म्हणजे SPF 20, SPF 30, SPF 50 किंवा SPF 70 पण अवेलेबल आहे। तर SPF म्हणजे सन प्रोटेक्टिंग फॅक्टर असं त्याला आम्ही म्हणतो, आणि त्याचं ग्रेडिंग त्यानुसार केलं जातं। तर हे दोन्ही जे फॅक्टर्स आहेत ते सनस्क्रीन निवडण्यात फार महत्त्वाचं असतं। तुम्ही तुमच्या त्वचारोग तज्ञांचा सल्ला घेऊन सनस्क्रीन निवडलं पाहिजे आणि त्याचा वापर नियमित केला पाहिजे। घराबाहेर पडण्याआधी 15 ते 20 मिनिटं आधी जे तुमचे एक्सपोज पार्ट्स आहेत, जसे की तुमचा चेहरा आहे, मान आहे, हात आहेत आणि पाय आहेत, याला ते नियमितपणे लावलं गेलं पाहिजे। सनस्क्रीन लावण्याची एक पद्धत असते, जसे की सनस्क्रीनचा इफेक्ट 3 तास राहतो। जेव्हापासून तुम्ही लावता त्याच्या पुढे 3 तास तो इफेक्टिव्ह राहतो। त्याच्यामुळे जर तुम्ही दिवसभर घराच्या बाहेर राहणार असाल तर सनस्क्रीन आपल्यासोबत कॅरी करावं आपल्या पर्समध्ये किंवा आपल्यासोबत गाडीत ठेवावं, जेणेकरून ते नियमितपणे लागल्या गेलं पाहिजे। 3-3 तासाने तो सनस्क्रीन कमीत कमी दिवसातून 3 वेळा लावला गेला पाहिजे। त्यांनी तुमच्या स्किनला 100% प्रोटेक्शन मिळेल। दुसरी महत्वाची टिप म्हणजे मार्केटमध्ये आजकाल बरेचसे ब्युटी प्रोडक्ट्स किंवा ब्युटी क्रीम्स किंवा कॉस्मेटिक प्रोडक्ट्स अवेलेबल असतात, पण ते प्रोडक्ट्स प्रत्येक स्किनला सूट होणार असं नाही। म्हणून ते चूज करण्यात किंवा ते निवडण्यात तुम्हाला तुमच्या त्वचारोग तज्ञांचा सल्ला घेणे फार आवश्यक आहे। कारण की जर हे निवडण्यात चूक झाली तर याचा रूपांतर एलर्जिक कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस, एलर्जिक इरिटंट डर्मेटायटिस, रॅश, रिॲक्शन याच्यामध्ये होऊ शकतं, आणि त्याच्यानंतर मग त्याचे परिणाम फार वाईट असून मग तुम्हाला ट्रीटमेंट करावी लागू शकते, आणि त्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स येणंही कधी कधी फार कठीण होतं। म्हणून कधीही कुठलं स्किन प्रोडक्ट चूज करण्याआधी किंवा निवडण्याआधी किंवा कुठलेही कॉस्मेटिक प्रोडक्ट निवडण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अति आवश्यक आहे। कारण की प्रत्येकाची स्किन ती वेगळ्या टाईपची असते। स्किनचे टाईप्स म्हणजे ऑइली, नॉर्मल, सेन्सिटिव्ह किंवा कॉम्बिनेशन किंवा नॉर्मल स्किन असू शकते। तर प्रत्येक टाईपनुसार प्रत्येक प्रोडक्ट वेगळं असतं आणि ते निवडण्यात तुम्हाला तुमचा डॉक्टर मदत करू शकतो। तिसरी महत्त्वाची टिप म्हणजे हायड्रेशन, ज्याला आपण आर्द्रता म्हणतो, म्हणजे पाण्याचं सेवन। कमीत कमी दिवसातून तुम्ही 5 ते 6 लिटर पाणी हे पिलं पाहिजे। कारण की जे टॉक्झिन्स आपल्या शरीरात बनत असतात ते बाहेर काढण्यासाठी हे अति आवश्यक असतं। समजा पाण्याचं प्रमाण कमी झाला तर मग तुमची त्वचा ड्राय निस्तेज दिसू शकते। जसं पाणी कमी पडलं तर झाडांची पाणी जसं सुकतात आणि कोरडी पडतात, तशीच आपली त्वचा पाणी कमी पडलं तर निस्तेज आणि ड्राय होऊ शकते। चौथी महत्वाची टिप म्हणजे तुमचा आहार। आहार हा सगळ्यात महत्वाचा आहे, कारण की जे तुम्ही खाल ते तुमच्या त्वचेवरती दिसून येईल। म्हणून आहार हा अति आवश्यक आहे जर तुमची त्वचा हेल्दी आणि ग्लोईंग असली पाहिजे तर। त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात असलेले अँटीऑक्सिडंट पदार्थ म्हणजे फळे आणि हिरव्या पालेभाज्या, या दोन गोष्टींमध्ये अँटीऑक्सिडंट हे जास्त प्रमाणात आढळून येतात। आपल्या शरीरात कंटिन्युअस मेटाबॉलिक फंक्शन्सेस सुरू असतात, त्याच्यामुळे विविध प्रकारचे टॉक्झिन्स शरीरात बनत जातात। त्याच्यामुळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो आणि ते त्याच्यामुळे स्किनमध्ये फार बदल दिसून येतात। आणि हे फ्री रॅडिकल्स म्हणजेच शरीरातून बाहेर काढण्यासाठी हे अँटीऑक्सिडंट्स फार महत्वाचे असतात। म्हणून तुमचं डाएट व्यवस्थित असणं, बॅलन्स असणं, न्यूट्रिशियस असणं हा फार गरजेचा आहे। पाचवी महत्वाची टिप म्हणजे तुमचं लाईफस्टाईल। आजकाल सगळ्यांची लाईफस्टाईल म्हणजे फास्ट, हेक्टिक आणि टेन्शन किंवा स्ट्रेस हवी असते, तर ह्याला
रिड्यूस करण्यासाठी म्हणजे कमी करण्यासाठी जसं की आपण योगा एक्सरसाइज हे करणं फार आवश्यक आहे. हे केल्यामुळे तुमच्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन वाढतं, तुमचा स्ट्रेस कमी होतो आणि स्किनवर तेज जास्त दिसून येतं. म्हणून तुम्हाला जी आवडेल ती एक्सरसाइजची पद्धत तुम्ही निवडा आणि त्याचं तुमच्या लाईफस्टाईलमध्ये समावेश करा. अजून एक महत्वाचं लाईफस्टाईल चेंज मी सांगू इच्छिते की ज्या लोकांना व्यसन आहे, मुख्यतः स्मोकिंग आणि तंबाखूचं व्यसन, त्याच्यामुळे स्किनची जी क्वालिटी म्हणू शकतो आपण, जी लेट स्टेजमध्ये एजिंग प्रोसेस सुरू होते, ती जर स्मोकिंग आणि तंबाखू सेवन असेल तर ती लवकर दिसून येते. स्मोकिंगमुळे जे आपलं स्किनमधलं कोलॅजन असतं, ते कोलॅजन फार फास्ट डिग्रेड होत जातं, त्याच्यामुळे स्किनची इलॅस्टिसिटी आणि स्किनवर दिसून येणारे रिंकल्स ते लवकर दिसून येतात. त्याच्यामुळे जर तुम्ही स्मोकिंग आणि तंबाखू सेवन करत असाल तर ते लगेच थांबवणं फार गरजेचं आहे, जर तुम्ही तुमची स्किन ग्लोईंग ठेवण्याचे इच्छुक असाल तर. सहावी टिप म्हणजे फार लोकांना असा गैरसमज आहे की झोपण्याआधी चेहरा धुणे आणि कुठलंही मॉइश्चरायझर लावणे हे महत्वाचं नाही आहे, पण हे अगदी चुकीचं आहे. झोपण्याआधी आपण आपला चेहरा धुतला पाहिजे स्वच्छ आणि त्याच्यावरती एक छान मॉइश्चरायझर लावणं अतिशय गरजेचं आहे, कारण की जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपली स्किन रिपेअर होत असते आणि रिपेअरच्या स्टेजमध्ये जर आतलं पाण्याचं प्रमाण बाहेर जात असेल शरीराच्या बाहेर तर ते त्याच्यामध्ये बाधा आणतं आणि स्किन व्यवस्थितपणे रिपेअर होत नाही. म्हणून अतिआवश्यक चेहरा स्वच्छ धुणे आणि एक मॉइश्चरायझर लावणे हे फार महत्वाचं आहे. सातवी टिप म्हणजे झोपताना कुठलंही चांगलं सिरामाइड म्हणजे लिपिड ज्याला आम्ही म्हणतो, सिरामाइड एक पदार्थ असतं ज्याच्यामध्ये लिपिड असतं, जे आपण चेहऱ्यावरती लावलं तर त्याच्यामुळे शरीरातील जे पाणी असतं ते बाहेर नाही पडत आणि ते आत लॉक होऊन जातं आणि त्यामुळे स्किन व्यवस्थित रिपेअर होते. तर तुमच्या डर्मेटॉलॉजिस्टला त्वचारोग तज्ज्ञाला तुम्ही विचारून एक छान मॉइश्चरायझर जे तुमच्या स्किनला सूट होईल असं रात्री झोपायच्या आधी चेहऱ्यावरती लावणे हे फार महत्वाचं आहे. बरेच लोकांना असं वाटतं की कुठलंही मॉइश्चरायझर लावल्याने पोर्स ब्लॉक होतील आणि मला पिंपल्स येतील किंवा त्याच्यामुळे माझी स्किन ऑइली होईल किंवा खराब होईल, तर हे अगदी चुकीचं आहे. मॉइश्चरायझर लावल्यामुळे कधीही पोर ब्लॉक होत नाही जर तुम्ही योग्य मॉइश्चरायझर निवडलं तर. आठवी टिप म्हणजे जर तुम्ही तुमचा चेहरा कंटिन्यू स्क्रब करत असाल किंवा घासत असाल टॉवेलनी वगैरे, तर याच्यामुळे जे आपल्या स्किनवरती प्रोटेक्टिव्ह बॅरियर लेअर असतं तर ते नष्ट होत जातं आणि त्वचेची जाडी वाढत जाते, तर याच्यामुळे स्किन खराब होत जाते, निस्टेज होत जाते. त्याच्यासाठी तुम्ही स्क्रब, अग्रेसिव्ह स्क्रबिंग आम्ही ज्याला म्हणतो, ते अवॉइड केलं पाहिजे. आणि जर तुमची त्वचेवरती पिंपल्स असतील, ऑइली असेल, तर आम्ही शक्यतो ते टाळायला सांगतो, कारण की स्क्रबिंगनी तुमचे सिबेशियस ग्लँड्स जे पिंपल्स वाढवतात ते ऍक्टिव्ह होतात आणि अधिक पिंपल त्याच्यामध्ये वाढत जातात. त्याच्यामुळे जर तुमची स्किनवरती पिंपल्स असतील तर स्क्रबिंग अजिबात करू नये. नववी टिप म्हणजे ओटीसी प्रोडक्ट्स, ओव्हर द काउंटर जे प्रोडक्ट्स मिळतात मेडिकलमध्ये. बऱ्याच लोकांना सवय असते की थोडाफार काही त्रास झाला, डाग आले चेहऱ्यावरती, पिंपल्स आले चेहऱ्यावरती, कुठे काही रॅश आली तर ते मेडिकलमध्ये जातात, त्यांना सांगतात, मेडिकल त्यांना काहीतरी क्रीम देतात, त्याच्यामध्ये मल्टिपल कॉम्बिनेशन क्रीम्स असतात, त्याच्यामध्ये स्टिरॉइड असतं आणि मल्टिपल कुठले अँटीफंगल्स असतात किंवा कॉम्बिनेशनमध्ये असतात, तर ते प्रोडक्ट्स डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय वापरणे हे अगदी चुकीचे आहे. कारण की जर ते तुम्ही वापरले आणि त्याची रिॲक्शन जर आली चेहऱ्यावरती तर मग तुम्हाला त्याचा ट्रीटमेंट करायला अधिक खर्च आणि अधिक वेळ जाऊ शकतो, म्हणून ते टाळणं फार महत्वाचं आहे. ओटीसी प्रोडक्ट्स, सेल्फ मेडिकेशन ज्याला आम्ही म्हणतो ते. दहावी आणि शेवटची टिप म्हणजे जर तुम्हाला कुठलीही त्वचेची समस्या, केसांची समस्या किंवा नखांची समस्या, बरेचशा समस्या जे आहेत या केसांच्या, नखांच्या किंवा त्वचेच्या, या ट्रीटेबल असतात, म्हणजे याचा इलाज होऊ शकतो जर वेळेत केलं तर. जर त्याला आपण शरीरावरती किंवा अंगावरती काढलं तर मग ते डिले होत जातात आणि त्याच्यावरचा जो आमचा ट्रीट करण्याचा टाइम असतो तो आम्ही गमावून बसतो. म्हणून वेळेत आपल्या जवळच्या कुठल्याही त्वचारोग तज्ज्ञाला संपर्क करणं, आपली समस्या सांगणं, खुलेपणे सांगणं, म्हणजे लाजण्याची काही आवश्यकता नाही आहे, काहीच नाही, तुम्ही अगदी
मोकळेपणे त्यांच्याशी बोलून तुमची समस्या सांगून त्याच्यावरती ट्रीटमेंट घेऊ शकता आणि उपचार लवकर सुरू करून त्याच्यावरती तुम्ही लवकर मात करू शकता. तर हे होते आजचे आपले 10 महत्त्वाचे टिप्स जेणेकरून आपली स्किन हेल्दी आणि ग्लोईंग बनू शकते. ओके, थँक्यू.